Subscribe and click on the bell icon to never miss a video on India Food Network. नमस्कार, मी अर्चना आरते इंडिया फूड नेटवर्कमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. डिसेंबर जानेवारी महिना आला की सगळ्या भाज्या मार्केटमध्ये आपल्याला मिळायला लागतात आणि यावेळेला आपण एक फेवरेट रेसिपी करतो, ती म्हणजे उंदियो. तर आजची आपली रेसिपी आहे उंदियो. सुरुवात करूया. आपण इकडे तेल थोडं जास्त घ्यायचंय, 1/4 कप आपण तेल घेऊया. ह्यात आपण घालतोय फोडणीला ओवा, अर्धा टीस्पून ओवा आणि थोडीशी कोथमीर. ती छान गरम होऊन द्यायची आहे. ओवा आणि कोथिंबीर मिक्स झालेली आहे. आता आपण ह्यात घालूया कच्चं केळं. इकडे मी 2 केळी घेतलेली आहेत कच्ची, साल काढलेलं आहे आणि ते चौकोनी थोडेसे मोठे पीसेस घेतलेले आहेत. त्यानंतर आपण घेतोय 2 वांगी, त्यानंतर 1 वाटी कोनफळ. आणि ह्या सगळ्या भाज्या आहेत ना, धुवायच्या आहेत आणि मग त्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या, नाहीतर मग त्या काळ्या पडतात. त्याच्यानंतर बटाटा घेतला 1, साल काढून त्याचे पण मोठ्या फोडी केल्या आहेत. त्यानंतर शेंगदाणे छोटी वाटी, कच्चे घ्यायचे आहेत. तुरीचे दाणे घेतलेत आपण इकडे, वालपापडीचे दाणे घेतलेत. अर्धा चमचा हळदी पावडर, एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, गूळ लिंबा एवढा घ्यायचा किंवा 1 टेबलस्पून पण चालतो, मीठ चवीप्रमाणे. इथे मी एक वाटण घेतलेलं आहे, ह्यात घेतलंय मी 1 वाटी भरून खोबरं घेतलंय, अर्धा वाटी कोथमीर घेतली आहे, अर्धा चमचा ओवा घेतलाय आणि लसूण आणि आलं घेतलंय, आलं 1/2 इंच आणि लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 पाकळ्या. आता हे सगळं आपण मी दरदरीत वाटून घेतलेलं आहे आणि हे जे वाटण आहे ते मी ह्याच्यात घालणार आहे. जरा जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करायचं आहे पण त्याच्या अगोदर आपण ह्यात थोडंसं पाणी ॲड करूया. साधारण 1/2 कप पाणी घालायचं आहे. त्यानंतर मुठिया घ्यायची आपण आणि ह्या बाजारात कुठेही मिळतात फरसाणच्या दुकानात ते ठेवायचं आहे. अच्छा, मुठिया घालायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं ही भाजी छान अशी होऊन द्यायची आहे. हे छान मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यावर आपण झाकण देऊया आणि 15 ते 20 मिनटं होईपर्यंत आपल्याला वाट बघायची. तर आपण झाकण देऊया. पंधरा मिनटं झालेली आहेत. आता बघूया उंदियो तयार आहे का. छान असं तेल सुटलेलं आहे, तयार आहे. आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. थोडीशी कोथमीर घालूया. खूप छान सुगंध सुटलेला आहे. ही भाजी अशीच वाटीत घ्यायची आणि खायची. मी तर खाणारच आहे. तुम्हीही नक्की करून बघायचं आहे, मला कळवायचं आहे आणि इंडिया फूड नेटवर्कला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.